नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. रेसिपीचं नाव आहे दुधी भोपळ्याचा हलवा. तर आज आपण इथे भोपळा करणार आहोत. हा खूप स्वादिष्ट आणि खूप चविष्ट असा हलवा बनतो. तर त्यासाठी आपण घेतला आहे एक भोपळा आणि हा आपण छान असं स्वच्छ धुवून घेतला आहे मी आणि त्याच्यावरची आपण साल आपण काढून घेणार आहोत. तर ह्याचे स्वच्छ असं धुवून घ्या कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. हा फुल मोठा भोपळा असल्यामुळे मला जमत नव्हता तर मी त्याला मधून छान असं कट करून घेतलं आहे आणि छान असं त्याची वरची साल आपण काढून घेतली आहे. साल आपण काढून घेतल्यानंतर मी त्याला परत एकदा स्वच्छ धुवून घेतला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि तो एका ताटामध्ये मी काढून घेतला आहे. तर स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर हा आपण ग्रेट करणार आहोत. तर मी त्यासाठी घेतला आहे एक ग्रेटर आणि माझ्याकडे हा ग्रेटर आहे. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठ्या साईजचं त्याच्यामध्ये ग्रेटर आहे. तर मी मीडियम साईजचं ग्रेटर यूज केलं आहे आणि छान असा त्याला आपण किसून घेणार आहोत. हा छान असा खिसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात की कसे त्याचे खाप पडत आहेत. त्याप्रमाणे मी पूर्ण भोपळा खिसून घेतला आहे आणि खिसून घेतल्यानंतर कृपया हा धुवू नका कारण त्यातमध्ये असलेले सर्व जीवनसत्व धुतले जातात. तर त्यामुळे कृपया धुवून घेऊ नका. तर आपण पाहूयात भोपळ्याच्या हलव्यासाठी लागणारं साहित्य. तर इथे आपण भोपळा खिसून घेतला आहे. इथे मी 150 ग्रॅम खोवा घेतला आहे, 5 ते 6 चम्मच साखर घेतली आहे, 1 वाटी दूध घेतलं आहे, 3 चम्मच असं साजूक तूप घेतलं आहे आणि काही सुखा मेवा आहे. इथे 7 ते 8 काजू आहेत, 7 ते 8 मी बदाम घेतले आहेत, 10 ते 12 मी मनुके घेतले आहेत आणि 3-4 इलायची होती त्याला छान अशी पूड करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य. आता आपण वळणार आहोत कृतीकडे. तर कढईमध्ये मी हे साजूक तूप घातलं आहे. छान असं आपण साजूक तूप गरम होऊ देऊयात आणि त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स जे आपण काढले आहेत ते छान असे तळून घेणार आहोत. तर काजू आणि बदाम मी प्रथम घालत आहे, त्याचे छान काप केलेले आहेत ते मी तळून घेत आहे. खरपूस असे सोनेरी कलर येईपर्यंत आपण त्याला छान असं फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करून झाल्यानंतर आपण ते साईडला ठेवूयात. कृपया ह्याच्यासोबत मनुके घालू नका कारण मनुके लवकर फ्राय होतात आणि काजू बदामला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मनुके करपण्याची शक्यता असते. तर हे दोन्ही वेगवेगळं असं फ्राय करून घ्या. मित्रांनो, हा हलवा खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. जर घरी लहान मुलं असतील, भोपळा खात नसतील, तर त्यांना ही रेसिपी करून खाऊ घाला, त्यांना नक्की आवडेल. कारण भोपळा हा खूप जास्त जीवनसत्व असतं त्यामध्ये. तर हा नक्की ट्राय करा. आहारामध्ये भोपळा इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे. मनुके आपले फ्राय झाल्यानंतर मी त्याच तेलामध्ये भोपळा घातला आहे आणि तो छान असा त्या तेल तुपामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये मी साखर घातली आहे. ही साखर आपण त्याला छान अशी मिक्स होऊ देऊयात आणि एक 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटांनी जर आपण बघितलं तर छान अशी साखर ती पूर्ण विरघळली आहे, थोडंसं पाणी सुटलेलं आहे या भोपळ्याला. तर ह्यावेळी आपण ह्यामध्ये घालणार आहोत दूध. तर दूध घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं हा भोपळा असाच झाकून ठेवायचा आहे. तुम्ही अधूनमधून त्याला चालवू शकतात कारण हा भोपळा शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आणि तुम्ही बघू शकतात की हळूहळू त्याचा कलर देखील चेंज होत आहे. इथे मी दूध घातलंय. दूध घातल्यानंतर इथे मी गाईचं दूध यूज केलं. तुम्ही फुल क्रीम दूध देखील यूज करू शकता, त्याच्याने छान असा फ्लेवर येतो आणि हलवा अजून रिच होतो. आपण ह्यामध्ये खोवा घालणार आहोत त्यामुळे मी इथे गाईचं दूध वापरलं आहे. इथे 1/2 किलो भोपळ्यासाठी मी 1 वाटी दूध घातलं आहे. थोडंसं भोपळा तुमचा जास्त असेल तर थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवा आणि 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकतात भोपळ्याचा थोडा थोडा कलर चेंज होत आहे. 1-10 ते 15 मिनिटं नंतर तुम्ही बघाल तर भोपळा छान शिजलेला असेल. जर तुम्हाला घाई असेल सकाळच्या वेळी, जर तुम्ही हा हलवा करणार असाल किंवा पाहुणे आले असतील, तर तुम्ही हा भोपळा थोडंसं तूप घालून कुकरला एक शिट्टी काढून घेऊ शकता, लवकर तो शिजतो. बघू शकतात की भोपळा आता छान आपला शिजला आहे आणि त्याचा कलर देखील चेंज झाला आहे. तर ह्यावेळी आपण ह्यामध्ये घालणार आहोत खवा. तर हा खवा घातल्यानंतर व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स करून घ्या. खोव्याच्या अशा गाठी राहिल्या नाही पाहिजेत, तो व्यवस्थित असा भोपळा आपला मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये. संपूर्ण खोवा त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की त्याचा कलर अजून आणखी चेंज झाला आहे.
हा भोपळा खरंच खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो. नक्की एकदा ट्राय करा. जेव्हा तुम्ही एकदा ट्राय कराल, नेहमी नेहमी करून खाल, खूप छान लागतो. खरंच एकदा ट्राय करा. छान असं आपण खोवा मिक्स केल्यानंतर 1-2 मिनटं त्याला मी परतू दिलं आहे छान असं, कारण खोवा पूर्ण व्यवस्थित मिक्सअप झाला पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहोत जे आपण फ्राय केले होते, आणि मी इलायचीची जी पूड केली होती ती देखील इथे घातली आहे. ते छान अशी आपण मिक्स करून घेऊया आणि त्याला आपण कलर ॲड करणार आहोत, कारण भोपळ्याचं पूर्ण कलर चेंज झाला आहे. तर मी ते चिमूटभर असं हिरवा कलर घेतला आहे आणि 1 चमच दुधामध्ये ते छान असं फेटून घेतलं आहे आणि हा कलर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा छान आपण असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असा भोपळ्याला कलर देखील येतो, त्याचा हलवा आणि खूप स्वादिष्ट लागतो, खूप चविष्ट लागतो. तो हलवा खाताना कळणार देखील नाही की हा भोपळ्याचा आपण हलवा केला आहे, इतका सुंदर आणि चविष्ट लागतो. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे त्याला. आणि हा मी सर्व्ह करून घेते. सर्व्ह केल्यानंतर त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालूयात. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. हा हलवा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट रेसिपी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.